लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये ठिणगी पडली आहे. 23 जागा लढवण्यावर ठाकरे गट ठाम असल्याचं समजतंय. त्यामुळे महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण याची काँग्रेसनं ठाकरे गटाला आठवण करून दिली आहे. त्यातच वंचित फॅक्टरमुळं जागा वाटपावरून आता वाद तापण्याची शक्यता आहे. पाहूयात एक रिपोर्ट. जागा वाटपावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच. राऊतांच्या 23 जागांच्या दाव्यामुळे तणाव. वंचितच्या समान जागांच्या प्रस्तावामुळे बिनसणार. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये आता जागा वाटपाची चर्चा सुरू झाली असली तरी त्यावरून खटके उठत आहेत. गेल्यावेळी शिवसेनेनं लढवलेल्या 23 जागांवर ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी दावा ठोकलाय. त्याला काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी कडाडून विरोध केलाय. शिवसेनाने जिस तरीके से मैंने अखबारों के जरिए देखा कि जिस तरीके से डिमांड की है कि 23 सीटें चाहिए, 23 सीटें बहुत ज्यादा होती हैं. आउट ऑफ 48 23 सीटें आपको दे देंगे तो हम क्या लड़ेंगे. एक इस तरह से मांग पब्लिक में जाके करने के बजाय, अखबारों के जरिए करने के बजाय, आप इंडिया के बैठकों में सारी बातें रख सकते हैं. सामना में कहने के बजाय आप इंडिया के बैठकों में रखिए. 23 जागा लढवणार आपण ठामपणे आली तरी सांगत आहात. कोण आहेत ते? कोण आहेत ते? कोण आहेत ते? मला आधी उत्तर द्या तुम्ही. ते जे बोलत आहे ते कोण आहेत? त्यांना अधिकार आहे, त्यांच्याकडे काय पॉवर ऑफ अटॉर्नी आहे? जागा वाटपाच्या चर्चेबाबत राऊतांनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना बाजूला टाकत थेट दिल्लीतल्या काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा होणार असल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत जाण्याची शक्यता आहे. जागा वाटपाबाबत तिथं चर्चा होण्याची देखील शक्यता आहे. त्यासाठी महाविकास आघाडीतले वरिष्ठ नेते सुद्धा उपस्थित असतील. बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मुंबईत असतात, शरद पवार साहेब. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे मुंबईत असतात. आमच्या दोघात संवाद आहे. आता काँग्रेसचा हायकमांड दिल्लीत आहे, मी दिल्लीत बोलतो. नाही साहेब, मी जागा मानणार नाही, मी जागा बोलणार नाही. आणि इंडियाच्या बैठकीमध्ये जे ठरेल ते आम्हाला मान्य राहील आणि त्या पद्धतीने आम्ही कामाला लागू. काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये झुंपलेली असतानाच वंचितनंही महाविकास आघाडीवर दबाव टाकायला सुरुवात केली आहे. वंचितनं मविया समोर समान जागांचा प्रस्ताव ठेवलाय. प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहून या प्रस्तावावर गांभीर्यानं विचार करण्याचा आग्रह धरलाय. आंबेडकरांनी पत्रात म्हटलंय, मोदींची हुकुमशाही रोखायला एकत्र यायला हवं. राज्यातल्या 48 जागांपैकी प्रत्येक पक्षाला 12 जागा मिळाव्यात. आम्ही 12 अधिक 12 अधिक 12 अधिक 12 असं सूत्र 26 डिसेंबर 2023 सुचवलंय. समान जागा वाटपामुळे मवियाचा अंतर्गत वादही संपेल. खरं तर महाविकास आघाडीची वंचितला 2 जागा देण्याची तयारी आहे. पण प्रकाश आंबेडकरांनी तब्बल 12 जागांची मागणी करून मवियावर बॉम्ब गोळा टाकलाय. वंचितच्या प्रस्तावावरनं मवियाच्या प्रमुख नेत्यांची 31 डिसेंबरला मुंबईत बैठक होणार आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेनं 23 जागा लढवत 18 जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीनं 19 जागा लढवत 4 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसनं 25 जागा लढवून केवळ 1 जागा जिंकली होती. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानं राज्यातलं समीकरण बदललंय. त्यातच महाविकास आघाडीत वंचित येणार असल्यानं प्रत्येकाचं समाधान होईल असं जागा वाटप करण्याचं आव्हान मवियासमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.